काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जन्मदिनाचं औचित्य साधत शिर्डी येथे येऊन साईबाबांचं सहपरिवार मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी काँग्रेसचे विधानसभा लढवलेले सुरेश थोरात, सचिन चौगुलेंसह पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते. महाराष्ट्राची लुबाडणूक करणाऱ्या भाजपला थांबवण्यासाठीच आमची तीन पक्षांची आघाडी असल्याचं सांगत विजय वडेट्टीवार यांनी, मी नियमित साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येत असतो, वाढदिवसानिमित्त साई दर्शन घेतल्याचं सांगितलं. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेसह शेतकऱ्यांच्या भल्यासाठी महाराष्ट्र सरकार टिकावं अशी प्रार्थना साईबाबांना केल्याचं सांगत 1982 साली पहिल्यांदा साईंचं विना तिकीट प्रवास करून दर्शन घेतल्याची आठवण त्यांनी सांगितली. साईंच्या दारामध्ये प्रत्येक गोष्ट मिळाल्याचं सांगत, मेहनत सर्वच करतात मात्र त्याला दैवी आशीर्वाद हवाच असतो आणि तो आशीर्वाद माझ्या पाठीशी साईंचा असल्याचं सांगितलं. मेहबूबा मुफ्तीसोबत सरकार स्थापन करून बसलेल्या भाजपला सेनेबरोबरची आमची आघाडी का खुपते असा सवाल उपस्थित करत, मुंह में राम आणि बगल में छुरी अशी भाजपची अवस्था असल्याचा टोला त्यांनी लगावला. याजवळ 2,49,000 कोटींचं महाराष्ट्रावरचं कर्ज भाजप सरकारनं 6,75,000 कोटींवर नेऊन ठेवल्याचं सांगत, हा काय भाजपचा विकास आहे का असा सवाल करत, घर गहाण ठेवून बायकोला दागिने घेण्यासारखा हा प्रकार असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हे स्थिर सरकार, महाराष्ट्रात 5 वर्ष टिकणारं सरकार टिकवण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या, टिकण्यासाठी आशीर्वाद द्या. आणि विशेष करून आज येण्याचा उद्देश म्हणजे माझा वाढदिवस. खरं तर पहिल्यांदा ज्यावेळेस बाबांच्या समाधीचं दर्शन मी 1982-83 मध्ये घेतलेलं होतं आणि आम्ही मी शिकत असताना दुसऱ्यांच्याकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये काम करायचं, मी पायरीवर रडत बसलो होतो की आमच्या नशिबात काय एवढं दारिद्र्य दिलंस. खरं तर विना तिकिटाचा प्रवास होता माझा पहिल्यांदा साईबाबांचा. आणि या पदापर्यंत, या उंचीपर्यंत जे मला मिळालं ते जे जे मी मागितलं ते मला मिळालं. कधीच निराश होऊन संकट आलं तरी दरवाजात आलो, यश मिळालं तरी दरवाजात आलो आणि सगळं काही मिळालं ते बाबांच्या दरवाजात मला मिळालं, दरबारात मिळालं. शेवट मेहनत सगळी करतात, कष्ट सगळे उपसतात, घाम सगळे गाळतात पण त्याला कुणाचा तरी आशीर्वाद असावा लागतो आणि तो दैवी आशीर्वाद साईबाबांचा माझ्यावर आहे. सरकारमध्ये असणारे सगळे एकत्रच येतात. ज्यावेळेस तीन विचाराची भिन्न विचाराची मंडळी येऊन सरकार स्थापन करतं त्यावेळेस जबाबदारी सर्वांची असते, त्याचा घटक पक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे सरकार टिकवण्याची. आता असं आहे की राज्यापुढे इतके मोठे प्रश्न आहे, हे सिटिझन बिल जे आहे, सिटिझनशिपचं बिल, हे लोकांच्या मुख्य मुद्द्यापासून भरकटत नेणारं बिल आहे. यांना ज्यावेळेस देशावर मंदी येते त्यावेळेस त्यांना 370 आठवतो, देशातला रोजगार बुडतो त्यावेळेस त्यांना हे सिटिझनशिपचं बिल आठवतं. आता हे सगळी विषय आहेत ना, या विषयाला जनता आता विटलेली आहे. भारतीय जनता पक्षाचा मूळ उद्देश काय आहे की भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम, मंदिर मशीद यावरच हे टिकून आहे. या 5 वर्षात मागील या सरकारने बेरोजगारी संपवण्यासाठी काय केलं, देशाची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी काय केलं, ह्या देशाला देशामध्ये स्थिरता येण्यासाठी, धार्मिक स्थैर्य ठेवण्यासाठी काय केलंय, या देशातील एकूण प्रगती जर आपण पाहिली, जीडीपी हा आता मॅन्युप्युलेटेड केलेला जीडीपी 4.5% आलेला आहे, जो 7.5% 6.5% पुढे होता. आमची आहे तीच भूमिका, आमची आहे, त्याला विरोध असायचं कारण नाही. आम्ही उद्या सोनिया गांधींनी सांगितलं की आम्हाला सरकारमध्ये राहायचं नाही, विषय संपला. सरकारला पाठिंबा द्यायचा नाही, विषय संपला. जो हायकमांड, आमचे हायकमांड निर्णय घेणार आहेत, आमच्यामध्ये स्पष्टता आहे की त्यांनी सांगितलं की सरकारमध्ये पाठिंबा द्यायचा, सरकारमध्ये यायचा, आम्ही आलो. उद्या त्यांना नाही पटलं तर उद्या बाहेर पडता येईल. म्हणून त्यामध्ये स्थिरता ही महाराष्ट्रातील जनतेसाठी,
भाजप सारख्या या देश लुबाडणाऱ्या महाराष्ट्राची बर्बादी करणाऱ्या एक नंबरच्या महाराष्ट्राला या भारतीय जनता पक्षाला थांबवण्याची आवश्यकता होती, म्हणून हे सरकार गठन झालंय आणि या राज्यामध्ये 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 70% उद्योग बंद पडले, नव्या उद्योगाचा पत्ता नाही। त्या फडणवीसांनी सांगितलं मेक इन महाराष्ट्राच्या नावाखाली 8.5 लाख कोटीची गुंतवणूक, तरी सुद्धा आला नाही। तरी पण एक काय म्हणतात त्याला, याचा कळस असतो म्हणजे बेशरमकीचा कळस असतो ना, तो कळस या लोकांनी गाठलेला। तरी कोणत्या तोंडाने सांगतात महाराष्ट्र उभा केलाय, 2,49,000 कोटीचं कर्ज 6,75,000 कोटीवर नेलंय आणि तुम्ही म्हणताय औरंगाबादच्या रस्त्याने जाता येत नाही, तर हा विकास आहे, याला विकास म्हणायचा? घर गहाण देऊन बायकोला दागिने घेणं असला प्रकार या नालायक लोकांनी केलेला आहे, त्यामुळे यांना बोलायचा अधिकार नाही। आता शेतकरी विषय आला की मग कर्जाचा विषय येतो, 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचा विचार आला पाहिजे ना, काढू नवऱ्यात तरी एवढ्याच खड्ड्यातच घातलाय महाराष्ट्र, रस्त्यात खड्डे पडलेत अजून बुजवायला पैसे नाही, 16-17% कट लावावं लागणार विविध योजनांना, ते लावू, शेतकऱ्याला वाचवण्याची आवश्यकता आहे, तो विचार आम्ही मांडू सरकारपुढे आणि त्या दृष्टीनं आम्ही पावलं टाकू। कॅमेरा पर्सन संदीप हिवाळे, SN मीडिया, शिर्डी।